एक मोठी बातमी आलेली आहे. इराणमध्ये अडकले सोलापुरातले 44 भाविक. तेहरानमध्ये हे भाविक अडकलेले आहेत. अक्लूज आणि सांगोल्यामधले हे नागरिक आहेत. कोरोनाच्या संशयामुळे हे त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत. इराक आणि इराणमध्ये तीर्थयात्रेसाठी हे नागरिक गेलेले होते आणि आता त्या ठिकाणी ते अडकून पडलेले आहेत. कोरोनाच्या संशयामुळे त्यांना तिथे ठेवण्यात आलेले आहेत. ते त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत. सोलापुरातले 44 भाविक त्या ठिकाणी अडकले. कोरोनाच्या संशयामुळे आणि याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ओंकार अडत आहेत. ओंकार, काय सांगाल, अधिक काय माहिती याबद्दल? ऋतुजा तीर्थक्षेत्र यात्रेसाठी महाराष्ट्रातील संपूर्ण 600 भाविक इराक आणि इराण मध्ये गेलेले आहेत आणि कोरोना व्हायरसच्या संशयामुळं संपूर्णपणे तेथील विमान सेवा बंद केली आहे आणि त्यामुळे हे 600 भाविक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील अडकलेत त्या ठिकाणी आणि त्यामध्ये माळशिरस तालुक्यातील अकलूज शहरातील 44 भाविकांचा समावेश आहे. ऋतुजा, अगदी बरोबर आहे. अधिक काय माहिती मिळते, म्हणजे नेमके हे कुठले होते आणि ते कधीपासून त्या ठिकाणी अडकलेले आहेत? ऋतुजा, हे सगळे भाविक आहेत हे 31 जानेवारीला तेहरान मध्ये पोहोचले आणि तिथून ते कुम या शहरातील तिथं ते अडकून पडलेत. त्या शहरात संपूर्णपणे जमावबंदी करण्यात आली आहे. त्यांना हॉटेल्सच्या रूम मधून बाहेर सुद्धा निघता येत नाहीये आणि त्याचबरोबर त्यांचा जो व्हिसा आहे तो 3 तारखेला संपतोय. बापरे, जर त्याच्या आतच त्यांना भारतामध्ये परतावं लागेल. मात्र विमान सेवा संपूर्णपणे ठप्प असल्यामुळे ते त्या ठिकाणी अडकून पडलेत. त्यांना आणण्यासाठी कुठे काही मागणी केली आहे का सरकारकडे? जसं चीन मधनं अश्विनी पाटील यांना आणण्यात आलेलं होतं, तसं काही मागणी वगैरे करण्यात आलेली आहे का? नक्कीच ऋतुजा, अकलूज येथील माजी खासदार रणजित सिंह मोहिते पाटील आणि महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेचे उपाध्यक्ष डॉक्टर धवल सिंह मोहिते पाटील या दोघांनी त्या जे नागरिक तिथे अडकलेत त्यांच्या अकलूज येथील स्थानिक नातेवाईकांशी संपर्क केला आहे आणि खासदार मोहिते पाटील आणि धवल सिंह मोहिते पाटील यांच्या मदतीने आता या सर्व नागरिकांना भारतात सुखरूप आणण्यासाठी भारत सरकारशी त्यांचं बोलणं सुरू आहे. ऋतुजा, बरोबर आहे, नक्कीच. मात्र ऋतुजा, या ठिकाणी एक घटना अशी समोर येते, माहिती अशी समोर येते की उद्या इंडियन एम्बेसीला सुट्टी आहे इराक इराणमधील. त्यामुळं उद्याचा संपूर्ण जो दिवस आहे तो संपूर्णपणे ब्लँक जाणार आहे. म्हणजे त्या 44 जणांना भारतामध्ये आणण्यासाठी उद्या कोणताही प्रयत्न होणार नाही. अगदी बरोबर, म्हणजे उद्या त्यांच्या व्हिसा संदर्भात सुद्धा कुठलं काम होऊ शकत नाही? काहीच नाही होऊ शकत, कारण उद्या इराक आणि इराणमधील इंडियन एम्बेसीला सुट्टी आहे. अशी तिथे जे नागरिक अडकलेत त्यांच्याशी मगाशी त्यांच्या घरच्यांशी बातचीत झाली महाराष्ट्रातून, त्यावेळेस त्यांनी ही माहिती घरच्यांना दिलेली आहे. ऋतुजा, अगदी बरोबर आहे. आपण आशा करतोय की काहीतरी पावलं उचलावीत सरकारने आणि त्यांना इकडे आणण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले जावेत. तर धन्यवाद ओंकार, आपण दिलेल्या या माहितीबद्दल. कोरोनाच्या संशयामुळे आता इराणमध्ये 44 भाविक अडकले, जे की सोलापूरमधले आहेत. सांगोला आणि अकलूजमधले हे नागरिक आहेत. तीर्थयात्रेसाठी त्या ठिकाणी ते गेलेले होते आणि कोरोनाच्या संशयामुळे ते तिथे अडकलेले आहेत.